लाल पिवळा झेंडा घेऊन काही जे कार्यकर्ते राजकीय आंदोलन त्या ठिकाणी करतात आणि इलेक्शन आलं तरच ते बाहेर निघतात, जे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातल्या काही गाड्यांवर त्यांनी त्या ठिकाणी मारा केला, अशा लोकांना जरा गप्प बसवलं पाहिजे. तर महाराष्ट्रातली माणसं आणि तिथे असणाऱ्या सीमा भागातली मराठी माणसं तिथे शांत बसणार. अमित शाह साहेबांचं मी या गोष्टीसाठी अभिनंदन करतो की त्यांनी कर्नाटका आणि महाराष्ट्राचा जो त्या ठिकाणी वाद आहे त्या बाबतीत एक बैठक घेतली. या ठिकाणी जी बैठक ती बैठक कुकडी कालवा सल्लागार तसंच उजनीच्या बाबतीतल्या काही विषयाच्या बाबतीत होती. आदरणीय चंद्रकांत दादा त्याचे अध्यक्ष होते. तसंच उजनीची जी बैठक होती विखे पाटील साहेब त्याचे अध्यक्ष होते. त्याच्यामध्ये कुकडी प्रकल्पाच्या अंतर्गत 3 आवर्तनं मिळावी, 1 जानेवारीला 1, त्यानंतर मार्चला 1 आणि मेला 1, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी चर्चा ही झालेली आहे आणि त्या पद्धतीचंच नियोजन होईल असं इथं असणाऱ्या सर्व अधिकारी व मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे. उजनीचे पण जे इतर विषय होते ते त्या ठिकाणी चर्चेत होते. काय निर्णय काय झालं, पाणी मिळालं की नाही? कसं आहे याचं नियोजन, यंदा पाणी पण खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आहेत. सगळ्याच तालुक्याला विश्वासात घेऊन योग्य असं नियोजन करून 3 आवर्तनं हे कुकडीच्या कालव्याद्वारे त्या ठिकाणी मिळतील, ज्याच्यामध्ये पुण्याचा काही भाग आणि नगरचा बहुतांश भाग आणि करमाळा हा तालुका त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे आत्ता जे शेतकरी आहेत त्यांना नक्कीच येत्या या 3 आवर्तनामुळे चांगली अशी मदत शेतीच्या पाण्यासाठी होणार आहे. टेल एंडला तारखेला जे टेल एंडचा विषय आहे नेहमी श्रीगोंद्याचा, तुमचाच मतदार हा नेहमीच विषय, टेल एंडला पाणी मिळत नाही नेहमीच, हा विषय त्या ठिकाणी आम्ही मांडत आलो आहोत. जास्त दाबाने पाणी मिळालं पाहिजे, टेल टू हेड त्या ठिकाणी झालं पाहिजे. गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये सगळ्याच आमदारांना आणि मंत्री महोदयांना विश्वासात घेऊन बऱ्यापैकी पूर्वीची जी परिस्थिती होती ती त्या ठिकाणी सुधारलेली आहे, पण अजून सुधारणा होण्यासाठी त्याच्यामध्ये वाव आहे. त्या बाबतीत सुद्धा चर्चा त्या ठिकाणी झाली. मोठ्या प्रमाणात निधीसुद्धा गेल्या 2 वर्षामध्ये त्या ठिकाणी हे जे टेल टू हेड व्हावं यासाठी आपण खर्च केलेला आहे. अजून निधीची जरूरत आहे, त्या बाबतीतली चर्चासुद्धा त्या ठिकाणी आहे. कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही आणि चांगल्या दाबाने पाणी मिळेल आणि चांगल्या क्वांटिटीमध्ये पाणी मिळेल याचं नियोजन आज त्या बैठकीमध्ये आमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मंत्री महोदयांनी निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. दादा, तुम्ही बेळगावला जाऊन आला होता काल, कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावादावरती बैठक पार पडलेली आहे, सकारात्मक बैठक झाली असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात आणि त्या संदर्भात एक मंत्रिमंडळाची. अमित शाह साहेबांचं मी या गोष्टीसाठी अभिनंदन करतो की त्यांनी कर्नाटका आणि महाराष्ट्राचा जो त्या ठिकाणी वाद आहे, जो कदाचित आत्ताच्या परिस्थितीमध्ये कर्नाटकाच्या काही संघटनेली राजकीय वाद त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्या बाबतीतली एक बैठक घेतली. खरं तर याच्याबरोबर मी आदरणीय सुप्रियाताईंचं सुद्धा अभिनंदन करतो, सामंतसाहेबांचं अभिनंदन करतो, जे सर्व महाविकास आघाडी सरकारचे खासदार काही दिवसापूर्वी अमित शाह साहेबांना भेटले त्यांचं अभिनंदन त्यासाठी मी करतो. कारण का त्यावेळेस खरं तर महाराष्ट्राची एकी दिसायला पाहिजे होती, कारण का हा महाराष्ट्राचा संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय. BJP खासदार आले असते तर चांगलं झालं असतं, त्याच्याचबरोबर जे शिंदे गटाचे खासदार ते आले असते चांगलं झालं असतं, पण त्यांनी पुढाकार नाही घेतला. इथं सुप्रियाताई कोलेसाहेब तसंच शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांचे सर्व खासदार तिथं गेले, चर्चा केली आणि त्याच्यानंतर ही बैठक त्या ठिकाणी लागली, त्यामुळे त्यांनी पुढाकार घेतला आणि अमित शाह साहेबांनी बैठक लावली, यासाठी अभिनंदन करतो. आणि ह्याच्यामध्ये फक्त एकच विनंती आहे की ते गृहमंत्री आहेत या देशाचे, तिथं कर्नाटकामध्ये असणारे जे आपले मराठी सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना पोलीस प्रशासन कर्नाटकाकडनं अनेक वेळा अडचणी त्या ठिकाणी येत असतात. जसं की बँगलोरला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान त्या ठिकाणी झाला, इथं सामाजिक कार्यकर्ते त्या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी निवेदन देण्यासाठी जेव्हा अधिकाऱ्यांकडे गेले, त्यातले अनेक कार्यकर्त्यांना 40-50 दिवस जेलमध्ये ठेवण्यात आलं. अशा पद्धतीची वागणूक मराठी माणसांना त्या ठिकाणी मिळू नये. जे काय शेवटी अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे सगळ्यांचा विषय आहे, त्यामुळे त्या पद्धतीने ते व्यक्त होत असते तर त्यांच्या कुठल्याही पद्धतीची कारवाई होऊ नये. आणि दुसरं, लाल पिवळा झेंडा घेऊन काही जे कार्यकर्ते राजकीय आंदोलन त्या ठिकाणी करतात आणि इलेक्शन आलं तरच ते बाहेर निघतात, जे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातल्या काही गाड्यांवर त्यांनी त्या ठिकाणी
मारा केला अशा लोकांना जरा गप्प बसवलं पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथे असणाऱ्या मराठी लोकांना अडचण नाही झाली पाहिजे या बाबतीतली खबरदारी ही सगळ्यांनी त्या ठिकाणी घेतली पाहिजे आणि ती नाही घेतली तर महाराष्ट्रातली माणसं आणि तिथे असणाऱ्या सीमा भागातली मराठी माणसं तिथं शांत बसणार नाही असा या ठिकाणी मला नमूद करायला अकाउंट कोणाचं फेक होतं कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्याचं ट्विटर अकाउंट फेक होतं आता फक्त ट्विटर अकाउंटच्या बाबतीत बोलायचं झालं तर ठीक आहे तुम्ही कारवाई करायची कारवाई करा खोलात जायचं खोलात जावा पण जे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे त्याचे काही व्हिडिओज आहेत त्याचं काय आता तुम्ही जर बघितलं तर कर्नाटकाचं इलेक्शन पुढच्या 4 महिन्यामध्ये आहे तिथे मी जेव्हा बेळगावला गेलो होतो लोकांची चर्चा केली तिथे असणारे मराठी माणसाचं हेच म्हणणं आहे की आता 4 महिन्यामध्ये कर्नाटकाचं इलेक्शन आहे आणि त्या वातावरणामध्ये या ठिकाणी अस्मितेचा म्हणजे कर्नाटकाच्या अस्मितेचा विषय त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय कर्नाटकाचे करत आहेत आणि राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत आणि याच्यामध्ये जर ते महाराष्ट्राच्या विरोधात त्या ठिकाणी बोलत असतील आम्ही सीमा भागामध्ये राहणारे मराठी माणसं पण आम्ही शांत बसणार नाही असे त्या ठिकाणी त्यांनी ग्वाही तिथं असणाऱ्या सामान्य नागरिकांनी मराठी नागरिकांनी त्या ठिकाणी दिली त्यामुळे कुणीही मराठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेवर खेळलं नाही पाहिजे असंच आम्हा सर्व नागरिकांना महाराष्ट्राच्या नागरिकांना त्या ठिकाणी वाटतं मंत्रिमंडळ विस्तार जेव्हा होईल तेव्हा होईल अजून तर काही झालेलं नाही अनेक लोकांना मंत्री त्या ठिकाणी व्हायचंय त्याची चुरस त्या ठिकाणी लागलेली आहे त्यामुळेच कदाचित हा विस्तार त्या ठिकाणी पुढं पुढं जात आहे पण विस्तार जसा जसा पुढे जातो तसा जे काही आत्ता मंत्री आहेत त्यांना 4-4 खाती 5-5 खाती त्या ठिकाणी आहेत त्या खात्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय हा होत असतो तिथं लक्ष देता येत नाही दिवसाला 24 तासच असतात आणि मग त्या विभागाला लक्ष न दिल्यामुळे अनेक अडचणी सामान्य लोकांना ह्या सोसाव्या लागतात त्यामुळे लवकरात लवकर हा विस्तार त्या ठिकाणी झालाच पाहिजे आणि हा विस्तार होत असताना अनेक लोकांना त्याच्यामध्ये संधी मिळाव्यात असे अनेक लोक त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत तो त्यांचा व्यक्तिगत विषय महाराष्ट्राच्या हितासाठी लवकरात लवकर विस्तार झाला पाहिजे आणि पालकमंत्री सुद्धा एका एका जिल्ह्याला त्या ठिकाणी एकच पालकमंत्री कसे राहतील यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करावे आता परवानगी त्यांनी त्या ठिकाणी खरं तर द्यायला पाहिजे कारण का तिथं मोठ्या प्रमाणात नागरिकच येणार आहेत ज्यांना महाराष्ट्राच्या अस्मितेचं त्या ठिकाणी पडलेलं आहे जे महाराष्ट्राच्या अस्मितेला महत्त्व त्या ठिकाणी देतात असं सर्व लोक मिळून त्या ठिकाणी मुंबईकडे जाणार आहोत त्या ठिकाणी आम्ही मोर्चा करणार आहोत.